नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज आणि आता सध्या आपण तीर्थक्षेत्र आरण या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी त्रिपुर हंडीचा सोहळा मोठ्या उत्साहात या ठिकाणी आता काही क्षणातच या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी हा जरी सोहळा महाराष्ट्रातील भाविकांसाठी भक्तांसाठी आकर्षणाचा भाग असला तरी सुद्धा त्याहीपेक्षा दुसरा महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे गेली 7 दिवस संत सावतामाळी महाराजांच्या मंदिरामध्ये अभंग वाचन अभंग आणि कीर्तन याचा कार्यक्रम संपन्न होत असतो. जे संत परंपरेतील फडकरी फडावरचे महाराज आहेत त्यांचा हा कीर्तन आणि प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न होत असतो. गेली 7 दिवस संत सावतामाळी महाराजांच्या मंदिरामध्ये हे कीर्तन अखंड सुरू होतं. त्यामध्ये हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज देऊकर जे की या सर्व सोहळ्याचे प्रमुख असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा श्रीफळ हंडी सोहळा असेल किंवा इतर कार्यक्रम धार्मिक जे असतील ते संपन्न होत असतात. त्यांच्याच कीर्तनानं आणि प्रवचनानं या ठिकाणी या सोहळ्याची सुरुवात होते आणि त्यानंतर हरिभक्तपरायण भारत पाटील महाराज बोरामणी यांचंसुद्धा कीर्तन आणि प्रवचन सेवा होत असते. त्यानंतर परत हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज देऊकर यांचंसुद्धा कीर्तन या ठिकाणी होत असतं आणि एकादशीला मात्र 2 कीर्तनं होत असतात आणि त्या कीर्तनाला हरिभक्तपरायण नवनाथ गोडगे महाराज सुस्ते जे आहेत त्यांचं होत असतं आणि त्यानंतर रात्री मात्र हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज गार अकोले यांचं या ठिकाणी कीर्तन सेवा संपन्न होत असते. त्यानंतर हरिभक्तपरायण गंगाधर छोटकर महाराज तामलवाडी आणि त्यानंतर पुण्यतिथीच्या 16 दिवशी पुन्हा एकदा बाळासाहेब महाराजांचं या ठिकाणी कीर्तन सेवा संपन्न होत असते आणि त्यानंतर रात्री मंगेश कोरे महाराज जेगाव यांचं त्या ठिकाणी कीर्तन प्रवचन सुरू असतं. त्यानंतर आज गाता भजनाची जी सांगता होत असते ती परत बाळासाहेब महाराज देऊकरांच्या उपस्थितीत होत असते आणि त्यानंतर आत्ता जे दृश्य आपण ज्या मंदिर परिसरातून पाहतोय त्या ठिकाणी हरिभक्तपरायण कान्होबा महाराज देऊकर यांचं जे आहे ते काल्याचं कीर्तन या ठिकाणी श्रीफळ हंडीचं कीर्तन या ठिकाणी सध्या सुरू आहे आणि अवघ्या काही क्षणामध्येच हजारो भाविक या श्रीफळ हंडी सोहळ्याला उपस्थित राहिलेले आहेत. त्यांच्या साक्ष आणि संत सावतामाळी महाराजांच्या साक्षीनं या ठिकाणी राज्यभरातला देखणा सोहळा श्रीफळ हंडी सोहळा या ठिकाणी रंगणार आहे. आता या ठिकाणी उपस्थित असलेल्या भाविकांना भक्तांना टाळकरी इवन जे काही वारकरी संप्रदायातील मंडळी आहेत त्यांना आता या क्षणाची उत्सुकता लागलेली आहे. कीर्तन संपल्यानंतर या श्रीफळ हंडी सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. खरं तर संत सावतामाळी महाराजांचं वेगळं पण काय आहे याबाबत आपण जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज देऊकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर सविस्तर मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं संत सावतामाळी महाराजांचं वेगळं पण काय आहे, संजीवन समाधी कशा पद्धतीने साक्षात पांडुरंगाने त्यांना दिलेली होती त्याची मुलाखत आपण लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूजवरून नुकतीच प्रसारित केलेली आहे, ती सुद्धा आपण आवर्जून पहा. खरं तर संत सावतामाळी महाराजांचं श्रेष्ठत्व आणि वेगळेपण असं आहे की साक्षात विठ्ठलानं त्या संत सावतामाळी महाराजांच्या समकालीन असणाऱ्या संतांना संजीवन समाधी दिली असली तरी सुद्धा साक्षात पांडुरंग वैष्णवांच्या मेळाव्यासह पंढरपुराहून आरणला येतात. हा वेगळेपण संत सावतामाळी महाराजांचा आहे आणि संत सावतामाळी महाराजांनी कर्मालाच देव मानत या ठिकाणी आपली शिती फुलवत कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी असं म्हणत शिती फुलवली आणि आजसुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक मोठा खुलासा हरिभक्तपरायण बाळासाहेब देऊकर महाराज यांनी केलेला आहे की संत सावतामाळी महाराजसुद्धा पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला गेले होते आणि असा खुलासा त्यांनी आज केलेला आहे. काही क्षणात आता श्रीफळ हंडीचा सोहळा आपण लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूजवरून पाहणार आहोत, त्याचे दृश्य आपण पाहणार आहोत. जिथं जागा असेल तिथं हा सोहळा पाहण्यासाठी मग मंदिरावरती असेल दुसऱ्या अन्नछत्राच्या इमारतीवरती असतील वैयक्तिक खाजगी मालकीच्या जागेवर असलेल्या इमारतीवरून असेल असंख्य भाविक या ठिकाणी जमलेले आहेत. बऱ्याच जणांचे मोबाईलसुद्धा आता हे छायाचित्रण करण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत. श्रीफळ हंडीचा मान असणाऱ्या जे 2 जे श्रीफळ हंडीचे हे आहेत ते वर श्रीफळ हंडी हलवण्यासाठी
या ठिकाणी वरती पोहोचलेले आहेत। शेकडो हजारो श्रीफळ या श्रीफळ हंडीला बांधलेले आहेत आणि हे श्रीफळ लुटण्यासाठी सुद्धा तरुणांची मोठी गर्दी उसळत असते, त्याचे दृश्य आपण काही क्षणात आता हा सोहळा या ठिकाणी रंगणार आहे। दोन महत्त्वाचे संत सावतामाळी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं अनेक धार्मिक कार्यक्रम होत असले तरी दोन महत्त्वाचे कार्यक्रम आहेत, ते म्हणजे तुकाराम गाथा अभंग वाचन आणि कीर्तन सेवा, आणि दुसरा कार्यक्रम जो आहे तो आहे श्रीफळ हंडी सोहळा। लाखो भक्त आलेले आहेत, महिला सुद्धा या श्रीफळ हंडी सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। पुरुष वारकरी मंडळी सुद्धा मोठ्या प्रमाणात या सोहळ्याला उपस्थित राहिलेले आहेत। काही क्षणातच हा आता सोहळा या ठिकाणी सुरू होतोय, त्याचे आपण दृश्य लाईव महाराष्ट्र झोन न्यूजवरून पाहत आहे। आणि गेली 7 दिवस हा जो सोहळा रंगलेला होता त्या सोहळ्याच्या विविध बातम्या आपण लाईव महाराष्ट्र झोन न्यूजवरून प्रसारित केलेल्या आहेत। साक्षात पंढरीच्या पांडुरंगाची पालखी पंढरपुराहून निघाल्यापासून ते मोन्नीम हद्दीत पालखी आल्यानंतर आणि त्यानंतर आरण हद्दीत पालखी आल्यानंतर जो जो काही सोहळा झाला तो सोहळा आपण लाईव महाराष्ट्र झोन न्यूजवरून प्रसारित केलेला आहे। आत्ता तरुण जे आहेत, विविध तरुण कार्यकर्ते आहेत, ते श्रीफळ लुटण्याच्या तयारीत आहेत, एकमेकाच्या खांद्यावरती बसलेले आहेत, अंगावरील कपडे काढलेले आहेत आणि त्याच्यामुळं या ठिकाणी या श्रीफळ हंडीला बांधलेले नारळ जे आहेत ते मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहानं लुटण्यासाठी ही तरुण मंडळी राज्याच्या कानाकोपऱ्यात येत असते। आणि हा श्रीफळ हंडी सोहळ्याचा जो मान आहे तो हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज देऊळकर यांचा आहे। श्रीफळ हंडीला ते काठीने श्रीफळ हंडीवरती प्रहार करत असतात, श्रीफळवरती प्रहार करत असतात आणि खाली जे भाविक भक्त उभे राहिलेले आहेत ते तो श्रीफळ लुटण्याचा प्रयत्न करीत असतात। या ठिकाणी टेंभोणी पोलीस स्टेशनच्या वतीनं या सोहळ्याला कुठेही गालबोट लागू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे। आपण ती दृश्य श्रीफळ हंडी जी पाहतोय सध्या की आजूबाजूच्या बाजूला टेंभोणे पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आहेत आणि ज्यावेळेस हरिभक्तपरायण कान्होबा महाराजांचं कीर्तनाची समाप्ती होईल त्याच क्षणी ह्या श्रीफळ हंडी सोहळ्याला सुरुवात होईल। आता हाल चाल करताना पडलं भाविकांमध्ये आता काळाचा गजरात सुरू झालेला आहे। गेली 1.5 तास हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होता, सगळे भाविक शांतपणे या कीर्तनाचा प्रवचनाचा आनंद घेत होते आणि त्यानंतर आता अगदी काही क्षणामध्ये या श्रीफळ हंडी सोहळ्याला सुरुवात होईल। आपण आजूबाजूची जर दृश्य पाहिली तर अनेक इमारतीवरती शेकडो हजारो भाविक या ठिकाणी हा श्रीफळ हंडी सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। आज सकाळी संत सावतामाळी महाराजांच्या ट्रस्टच्या वतीनं सुद्धा अन्नदानाचा कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला होता आणि आता तरुण पिढी श्रीफळ हंडीचा प्रसाद घेण्यासाठी आता पुढे सरसावलेली आहे आणि ज्याची उत्सुकता होती त्या नेमक्या कार्यक्रमाला या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे। शेकडो तरुण श्रीफळ लुटण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असतात। हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज देऊळकर यांच्या हस्ते या श्रीफळ हंडी सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। शेकडो तरुण आता हे श्रीफळ घेण्यासाठी प्रसाद म्हणून या ठिकाणी प्रसाद त्या श्रीफळ हंडीवरती सुद्धा श्रीफळ हंडीतून ओढण्याचा प्रयत्न करतायत। राज्यभरातील तरुण या श्रीफळ हंडी सोहळ्यासाठी खास वेगळा दहीहंडी सोहळ्याचा प्रसाद लुटण्यासाठी इथे येत असतात। मोठी त्याचबरोबर राज्यभरातील मोठे भाविक या ठिकाणी मिळेल त्या वाहनाने
हा सोहळा पाहण्यासाठी येत असतात। आज जर आरणच्या परिसरात पाहिले आपण तर शेकडो वाहनांची रांग आपल्याला या मंदिर परिसरात पाहायला मिळेल। बार्शी असेल, उस्मानाबाद असेल, मराठवाडा असेल, या भागातून जे भाविक आहेत, महिला भाविक आहेत, वारकरी आहेत, ते या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। हे चहा आता जो दृश्य सोहळा चालवला आहे तो लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज बरोबरच असंख्य मोबाईल धारक त्याची ते दृश्य टिपण्यासाठी अनेकांचे मोबाईल आपल्याला वरती हातवरती झालेले दिसत आहेत। या ठिकाणी श्रीफळ हंडीचा सोहळा हा सुरू झालेला आहे। तब्बल 15 ते 20 मिनटं या ठिकाणी हा श्रीफळ हंडी सोहळा सुरू असतो आणि या ठिकाणी श्रीफळ वाढण्याचा जो सुरू आहे कार्यक्रम तो अतिशय आनंदानं, उत्साहपूर्ण आणि भक्तिपूर्ण वातावरणात या ठिकाणी संपन्न होतो। आपण आता जे दृश्य पाहू शकताय की ज्या खांबावरती हा श्रीफळ हंडी जी बांधलेली आहे ती हलवण्यासाठी जवळपास 6 ते 7 वारकरी मंडळी या ठिकाणी ते श्रीफळ हंडी हलवण्याचा प्रयत्न करतायत, फिरवण्याचा प्रयत्न करतायत आणि ते श्रीफळ हंडीवरील श्रीफळ आपले वळवून आणि लुटण्याचा प्रयत्न या ठिकाणी तरुण करतायत। अरे व्यक्त परायण कान्होबा महाराज देऊकर यांनी आता लाठी मारण्याची धुरा आपल्या हाती घेतलेली आहे आणि सुरुवात याची बाळासाहेब महाराज देऊकर यांनी केलेली होती। आता कान्होबा महाराजांनी या ठिकाणी हा मान किंवा लाठी फिरवण्याचा जो मान आहे तो आता आपल्या हाती घेतलेला आहे। तरुण शिड्यावर शिड्या करून एकमेकाच्या खांद्यावरती उभा राहून श्रीफळ ओढून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि दुसरी एक स्पर्धा या निमित्तानं अशी असते की राज्यभरातील जे तरुण मंडळ आलेले असतात तो सगळ्यात जास्त श्रीफळ कोण या श्रीफळ हंडीतून खेचून नेतं त्यांच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं स्पर्धा लागलेली असते आणि हा श्रीफळ हंडी सोहळा मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचे दृश्य आपण लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूजवरून पाहत आहात। गेले 7 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी तीर्थक्षेत्र संत सावतामाळी महाराजांच्या मंदिरामध्ये संपन्न होत होते, संपन्न झाले। आज त्यांनी शांता देखील झाली आणि संत सावतामाळी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं राज्यभरातील फडावरचे जे मानकरी आहेत, महाराज आहेत, त्यांचा कीर्तन सोहळा सुद्धा या ठिकाणी संपन्न झालेला होता। कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी संत सावतेबाबा महाराज ट्रस्ट यांनी गेली 7 दिवस अथक परिश्रम घेतलेला आहे आणि आत्ता श्रीफळ हंडीवरील मोठा श्रीफळांचा गुच्छ या ठिकाणी खाली कोसळलेला आहे आणि आपण श्रीफळ हंडीच्या मधोमध बघू शकतो। आपण त्या ठिकाणी जो दहीहंडीचा जी घागर बांधलेली आहे मडक्यापासून बनवलेली तो फुटला की हा सोहळा संपन्न होतो, समाप्त होतो आणि जोपर्यंत हा सोहळा हंडी फुटत नाही तोपर्यंत नारळ फिरवण्याचं काम किंवा श्रीफळ हंडीला फिरवण्याचं काम या ठिकाणी सुरू असतं। आपण आता पाहू शकतो अनेक एकमेकाच्या खांद्यावरती चढून श्रीफळ लुटण्याचा हा सोहळा होतो। याची दृश्य आपण पाहू शकतो या ठिकाणी आत्ताच एका तरुण मंडळाने पोते भरून नारळ अक्षरशः या ठिकाणी श्रीफळ हंडीतून लुटलेले आहेत, त्याचं दृश्य आपण पाहू शकतोय। मोठा उत्साह असतो, मोठा आनंद असतो या श्रीफळ हंडी सोहळ्याच्या निमित्तानं आणि काही जण या ठिकाणी एकमेकाच्या खांद्यावर उभा राहिल्यानंतर काही जण खाली सुद्धा पडतात तरी सुद्धा या गोष्टीची तमा न बाळगता या ठिकाणी श्रीफळ हंडीवरचे श्रीफळ घेण्यासाठी या ठिकाणी मोठी प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी भक्त भाविक या ठिकाणी करत असतात। तरुणांचा उत्साह या ठिकाणी मोठा असतो। आपण एकदा परत एकदा हे दृश्य जे पाहतोय की श्रीफळ हंडीचा सोहळा या ठिकाणी रंगतोय आणि दुसरीकडं तोफांच्या आवाजात या ठिकाणी या श्रीफळ हंडी सोहळ्याला सलामी दिली जाते। संत सावतामाळी महाराजांच्या मंदिरावरती असेल, शेजारच्या इमारतीवरील असेल, अनेक तरुण तरुणी वारकरी भाविक भक्त हा सोहळा टिपण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल उपस्थित असल्याचं। त्याचबरोबर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, खास करून महिला पोलीससुद्धा या सोहळ्यात कुठल्याही महिलांची दागदागिन्यांची चोरी होऊ नये म्हणून
महिला पोलीस सुद्धा सतर्क असतात. एकीकडे तोफांची सलामी आणि दुसरीकडे श्रीफळ हंडी सोहळ्याचा हा जेकणा सोहळा आपण लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूजवरून पाहत आहोत. अगदी काही क्षणातच आता या श्रीफळ हंडी हा सोहळ्याची आणि आता अशा पद्धतीनं या ठिकाणी दहीहंडा जे आहे मध्यम आज बांधलेला श्रीफळ हंडीचा तो आता फुटलेला आहे आणि आता काही क्षणातच या नयनरंभ सोहळ्याची श्रीफळ हंडी सोहळ्याची समाप्ती होईल, सांगता होईल आणि नंतर आपले भाविक भक्त आपापल्या घराकडे मार्गस्थ होतील. हा जो नयनरंभ सोहळा आहे तो आपल्या डोळ्यात सोनेरी क्षण म्हणून साठवून याचा आनंद घेत संत चावतामाळा संत चावतामाळी महाराजांबद्दल असलेली भक्ती प्रेम निष्ठा दाखवत या ठिकाणी हा सोहळा आता संपन्न काही क्षणातच आता समाप्त होईल. त्याचे दृश्य आपण लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूजवरून पाहत आहात. गेली 7 दिवस या ठिकाणी संत सावतामाळी महाराजांच्या मंदिरामध्ये विविध कार्यक्रम होते. या निमित्तानं काही करमणुकीची साधनं महिलांसाठी जी काही सौंदर्य प्रसाधनं लागतात त्याची सुद्धा मोठे स्टॉल यामध्ये या यात्रेच्या निमित्तानं आलेले होते आणि त्याचा सुद्धा लहान चमुनी आनंद आणि आस्वाद घेतलाय. आपण या सोहळ्याच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर पेढ्याची जी उलाढाल आहे प्रसाद म्हणून त्याची जवळपास 5 लाखाच्या आसपास उलाढाल होण्याचा जो अंदाज आहे तो यावर्षी 5 लाखाच्या आसपास त्याची उलाढाल झालेली आहे. इतर जे साहित्य आहे पूजेचं त्याचं सुद्धा लाखाच्या प्रमाणातच या ठिकाणी उलाढाल झालेली आहे. त्यामुळं या ठिकाणी आलेले करमणुकीची साधनं असतील, विविध धार्मिक जे साहित्य आहे ते विकण्याचं असेल, प्रसाद विकण्याचं असेल, या सर्वांमधून भाविक भक्तांमधून समाधानाचं वातावरण या ठिकाणी आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मी रमेश शिरसट आरण. Thank you.